नमस्कार, मी अनिता अनिता केदार स्टेशनरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या मटकीची उसळ दाखवा, तर याआधी मी मिसळपाव दाखवलेला आहे, मटकीची सुकी भाजी दाखवलेली आहे, तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत मटकीची उसळ, किंवा याला मटकीची आमटीही बोलू शकतात. अतिशय अप्रतिम लागते ही, तर तुम्हीही नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर सबस्क्राईब करा, बाजूची घंटी वाजवा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुमच्या मोबाईलची घंटी सर्वात आधी वाजेल. तर चला आता आपण बघूया चमचमीत झणझणीत मटकीची आमटी. झणझणीत मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 150 ग्राम, भिजत घालताना कच्ची मटकी 150 ग्राम होती, आणि ती मी 5 ते 6 तास कोमट पाण्यात, अगदी हलकं कोमट करायचं, त्यात भिजत घालायची, आणि भिजत घालून झाल्यावर 6 तासाने एका टोपलीत काढून घ्यायची, आणि मग ती असे त्याला छान रात्रभर मोड येतात. साधारण मी काल संध्याकाळी 5 वाजता भिजत घातली आणि रात्री साधारण 12 वाजता ती काढून ठेवली, आणि मग हे रात्रभरात छान मोड आलेले आहेत. त्याकरता 1/2 कप शेंगदाणे भिजत घालून घेतलेले आहेत. इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले आहेत, 1/2 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 2 मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. टोमॅटोची साईज अशी असावी मोठी, म्हणजे भाजीची चव छान येते आणि लाल लाल असल्यामुळे रंगही छान येतो. जर तुम्ही छोटे टोमॅटो घेतले तर भाजी फार आंबट होईल, तिची चव बरोबर लागणार नाही. जर छोटे टोमॅटो वापरत असाल तर कमी प्रमाण घ्या. इथे मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, ही तिखट नसते पण रंग छान येतो, 1 टीस्पून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं घेतली आहेत 15-20, धन्याची पावडर 1 टीस्पून, आणि 1/2 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे. घरीच बनवलेले आहे, याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही सर्च करून बघू शकतात. हा माझा काळा मसाला 2 टेबलस्पून घेतलेला आहे. इथे मी लसणाच्या साधारण 14-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, आणि आलं घेतलं आहे 1 इंच, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे. याने भाजीची चवही छान लागते आणि घट्ट व्हायला मदत होते. हिंग आपण 2 चिमूट घालणार आहे. हळद घेतली 1/2 टीस्पून, हळद कमी घालायची असते. मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे. कोथिंबीर घेतली आहे 1 कप, आणि इथे मी तेल घेतलं आहे 4 टेबलस्पून. आता आपण आधी हे मसाले भाजून घेऊया, आणि आपल्याला भाजीत गरम पाणी घालायचं आहे, तेव्हा मी हे पाणी उकळत ठेवते. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे, आणि खोबरं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, पण काळं नाही करायचं. काळं केल्यावर भाजीची चव कडू लागते, तेव्हा कसं भाजायचं ते मी दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. अशातच काढून घ्यायचं, ते गरम असल्यामुळे परत त्याचा रंग चेंज होतो. आता आपण यात थोडंसं तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, कांदा घालून घेऊया. आणि कांदा पण छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया. हे बघा, आपला इथे कांदा मस्त सोनेरी तळून झालेला आहे, भाजून झालेला आहे सॉरी. आता यात आपण मिरची, लसूण आणि आलं कापून घालायचं आहे. त्याला जास्त परतायचं नाही आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे कांदा, तोपर्यंत आपण खोबरं बारीक करून घेऊया. आता हे बघा, सर्वात आधी हे खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचं आहे, कारण मिक्स हे छान कुरकुरीत झाले तेव्हा ते मस्त बारीक होतं. जर तुम्ही कांद्यात टाकलं तर ते बारीक होत नाही, असे दाणे दाणे राहतात, तेव्हा आधी हे बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं इथे खोबरं किती छान बारीक झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. याला छान तेल पण सुटलेलं आहे. आता आपण हा कांदा यात घालून घेऊया. थंड झाल्यावरच घालायचं आहे. यात आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं घालूया, काही फोडणीला ठेवूया, आणि कोथिंबीर घालूया.
आणि छान मसाला बारीक करून घेऊया. अजिबात पाणी नाही घालायचं आहे. हे बघा इथे आपलं वाटण छान वाटून झालंय. रंग तुम्ही बघू शकतात किती अप्रतिम आला आहे आणि याचा सुगंधही खूप छान येतो आहे. आलं लसूण कोथिंबीर मस्त गावठी कोथिंबीर होती कढीपत्ता मस्त सुगंध येतो. आता हा मसाला काढून आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा मस्त टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. मोठे टोमॅटो असल्यामुळे बघा अशी घट्ट होते पातळ होत नाही आणि रंगही सुरेख आलेला आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. आता इथे आपण कढईत तेल तापवून घेऊया. आपलं तेल इथे छान तापलंय. हिंग घालूया 2 चिमूट हिंग आणि बेसन घालूया. आणि बेसन छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर भाजायचं आहे म्हणजे ते कडू लागणार नाही लगेच पटकन भाजणार नाही असं हळूहळू भाजायचं आहे. हे बघा आपलं बेसन छान भाजलं गेलं आहे. आता आपण यात टोमॅटो घालूया आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत. हे टोमॅटोचे थेंब असे उडतात तेव्हा झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो परतायचा आहे. असं आपण झाकण ठेवून हे बघा असं हलवू शकतो असं वाकडं करून. हे बघा आपण इथे बघूया झाकण काढूया. गरम झालंय झाकण. बघा टोमॅटोने मस्त तेल सोडलेलं आहे. पाण्याचा अंश पूर्ण गेलेला आहे. टोमॅटोचा रंग तुम्ही बघू शकतात मस्त झालेला आहे. आता आपण हे वाटण घालून घेतलेलं ते घालूया. आधी कढीपत्ता घालून घेऊया. आता आपण हे वाटण घालून घेऊया. तुम्हाला कितपत घट्ट पाहिजे त्यावर तुम्ही घालू शकतात. माझ्याकडे याची ग्रेव्ही जास्त लागते तेव्हा मी जास्त वाटण घालते. छान मिक्स करून घेऊया. आणि हे पण वाटण आपण 1 ते 4 मिनटं छान परतून घेऊया. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात वाटणाने छान तेल सोडलेलं आहे. मस्त मस्त आपलं वाटण परतून झालेलं आहे. आता यात आपण सुके मसाले घालूया. तुम्हाला मी इथे एक टिप देईल. ज्यांना बिना मिरचीचं खायला सांगतात डॉक्टर तेव्हा त्यांनी हे फक्त मसाला घालून यात धन्या जिऱ्याची पावडर आणि हळद असं मिक्स करून जरी यात मटकी शिजवली तरी ती अप्रतिम लागते. आता आपण यात हे मसाले घालून घेऊया आणि 1 मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे हा काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पावडर आणि लाल मिरची पावडर पण इथे वापरू शकतात. छान आहे. आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. हे बघा मसाले इथे मस्त परतून झाले. छान सुगंध येतोय सर्व मसाल्यांचा. आता इथे आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे. मटकी घालून घेऊया. शेंगदाणे घालून घेऊया. छान मिक्स करून आता यात आपण गरम पाणी घालून घेऊया. आता हे बघ गरम पाणी घालूया. तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. मी येथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि आता यावर झाकण ठेवून उकळी आल्यावर बारीक गॅस करायचा आणि 1-8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. हे बघा इथे उकळी आलेली. भाजीला आत्ता छान तवंग यायला लागलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे लगेच उकळी आलेली आहे. आता आपण हे झाकण ठेवूया. बारीक एकदम गॅस करूया आणि शिजवून घेऊया. हे बघा 8 मिनटं झाली. आपण बघूया भाजी आपली शिजली आहे का. मी थोडंवर पाणी टाकलं म्हणजे पटकन शिजायला मदत होते. हे बघा आता हे पाणी फेकून द्यायचं. बघू शकतात एकदम भाजीचा सुगंध तर मस्त येतोय. वरती ही तरी बघा किती छान आलेली आहे. आणि आता आपण मटकी शिजली का बघूया. ही बघा
या मसाल्यात मटकी शिजल्याने तिची चव छान लागते। हे बघा दोन्ही असं मिक्स होतं आणि ती अप्रतिम लागते। तेव्हा तुम्ही अशीच मटकी मसाल्यात शिजवत जा। मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा इथे आपली छान झणझणीत तर्रीवाली मटकीची उसळ तयार झालेली आहे। मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवा किंवा ज्वारीची बनवा, तांदळाची बनवा किंवा चपाती बनवा आणि खा। आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। पुन्हा आपण भेटणार आहोत एका छानशा रेसिपीबरोबर। धन्यवाद।